राज्यामध्ये सध्या वीज टंचाईचं संकट आहे. अनेक भागांमध्ये भार नियम सुरू आहे. भर उन्हाळ्यात उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या नागपूर शहरात संजय राऊत यांनी गुरुवारी रात्री घेतलेली सभा चोरीच्या विजेतून झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शिवसेना नेते संजय राऊत यांची गुरुवारी रात्री नागपुरातील गजानन नगरात जाहीर सभा झाली. या सभेसाठी आयोजकांनी मंचाच्या डाव्या बाजूला असलेल्या खांबावरच्या विजेच्या तारांवर तार टाकून वीज चोरल्याचे दिसून आले. तसेच मंचाच्या समोरील बाजूस बसलेल्या श्रोत्यांच्या उजवीकडील खांबावरूनही तशाच पद्धतीने तार टाकून वीज चोरल्याचे दिसून आले. ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी गुरुवारी रात्री राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचे सांगितले होते. जास्त वीज हानी व वीज चोरी असलेल्या भागातच भार नियम होत असल्याचेही ते म्हणाले होते. या प्रसंगी त्यांनी महावितरण वीज चोरीच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा दावाही केला होता. त्याला काही तास उलटत नाही तोच गुरुवारी रात्री शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सभेत हा चोरीचा प्रकार घडला. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे शहर असलेल्या नागपुरात हा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होते. दरम्यान वीज चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर याची चौकशी केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय. असं मला आज लक्षात आलं की काही चित्र दाखवलंय त्याच्यात आम्हीच चौकशी करू. आम्ही पक्षाच्या अंतर्गत चौकशी समिती नेमू. तर दुसरीकडे राज्यात वीज टंचाईचं संकट असताना राजकीय पक्षांना मात्र त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तसेच ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या दाव्याप्रमाणे महावितरण या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.